नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दत्ता हरिहरनराव, श्री हव्यस्वामी महाविद्यालय उदगीर। आज आपण राजस्थान सत्ता संघर्षावर चर्चा करणार आहोत। राजस्थान मध्ये काँग्रेस सत्ता आली, पण अशोक गहलोत आणि सचिन पायलट यामध्ये जो तेढ निर्माण झाला त्यातून एक संवैधानिक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। सुरुवातीपासूनच सचिन पायलटच्या प्रयत्नामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस लीडमध्ये आली, म्हणून सचिन पायलटचा मुख्यमंत्री पदासाठी दावा होता, पण त्याची समजूत काढली गेली आणि त्याला उपमुख्यमंत्री पद आणि राजस्थान राज्य काँग्रेसचं अध्यक्षपद अशी दोन पदं देऊन हे करण्यात आलं आणि अशा पद्धतीने अशोक गहलोत इथं मुख्यमंत्री झाले। पण त्यांच्यामधलं हे जे डिस्प्यूट चालूच होतं आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळं भाजप सरकारला ज्या ज्या ठिकाणी आपलं सरकार आलं नाही त्या राज्यातल्या सत्ता टिकू द्यायच्या नाहीत, म्हणून महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, कर्नाटकमध्ये यशस्वी झाले, पण आता महाराष्ट्र आणि राजस्थान राहिली होती। मग 5 महिन्याखाली मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथं कमलनाथचं सरकार पडलं आणि शिवराज सिंगचे मुख्यमंत्री झाले। म्हणजे देशामध्ये सगळीकडं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश सगळा चक्रव्यूहामध्ये सापडलेला असताना अत्यंत संकटाच्या परिस्थितीमध्ये हा सगळा सत्ता संघर्ष चालू आहे आणि हा सत्ता संघर्षाकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर हा सत्ता संघर्ष पाहत असताना याच्यातला जो संवैधानिक पेच निर्माण झालेला आहे तो असा आहे की राजेश पायलट, त्याचा मुलगा हा सचिन पायलट, कारण राजेश पायलट आणि अशोक गहलोत ही दोघं एकदाच काँग्रेसमध्ये सत्तेमध्ये आली, दोघांनीही 80 ह्याच्यात प्रवेश केला। पायलट हे तसे उत्तर प्रदेशमधले आहेत, राजेश पायलट इकडे आले, ते दोघंही मित्र होते, एकदाच काँग्रेसमध्ये त्यांनी खासदार म्हणून वाटचाल सुरू केलेली आहे। मग अपघातामध्ये राजेश पायलटांचं निधन झालं तेव्हा अशोक गहलोतांनी हेमा पायलटना त्यांच्या पत्नीसाठी आग्रह धरून तिकीट घेऊन त्यांना निवडून आणलं, म्हणजे अशा पद्धतीचे त्यांचे रिलेशन राहिलेले आहेत। पण दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून असलेला काँग्रेस अंतर्गत मतभेदामध्ये पेचात पडलेला आहे आणि भाजप त्याचा फायदा घेतो आहे आणि म्हणून पण या ठिकाणी सत्तेचं गणित थोडं वेगळं असल्यामुळं भाजपला ईडीच्या पलीकडे काही वापरता येत नाही आणि म्हणून आता तो अशोक गहलोतांच्या भावाला ईडीची नोटीस त्यांनी दिलेली आहे। म्हणजे हे सगळं चित्र जर पाहिलं आणि आता जे हे संकट निर्माण झालेलं आहे त्यामध्ये सचिन पायलटांना पक्षांतरबंदी विधेयकानुसार सभापतीला प्राप्त झालेल्या अधिकारातून त्याचं सदस्यत्व का रद्द करू नये अशी नोटीस दिली होती आणि त्या नोटीसीचं पालन न करता सचिन पायलट त्यांची जी 19 आमदार आहेत, 18 आणि ही एक मिळून 19, यांना सदस्यत्व का रद्द करू नये अशी नोटीस दिली आणि ती 17 जुलैपर्यंत त्यांनी त्या संदर्भात नोंद करावी विधानसभेमध्ये असं होतं। पण सचिन पायलटने हे न करता कुठल्या बेसवर तुम्ही माझं हे सगळी पदं काढून घेतलात आणि हे करता येते का म्हणून, म्हणजे कायदेचा अभ्यास असल्यामुळेच त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेला आहे। आता प्रश्न हा आहे की सचिन पायलट हायकोर्टामध्ये गेले हे बरोबर आहे का, कारण त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द केलेलं नाही आणि उपमुख्यमंत्री हे पद काही संवैधानिक पद नाही आणि राजस्थान स्थानिक पक्षाचा अध्यक्ष, राज्यातल्या प्रादेशिक पक्षाचा अध्यक्षपद हेही पक्षाच्याच मनावर आहे, त्याच्यामुळे दोन पदं त्यांनी रद्द केली। याविरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केली आणि हायकोर्टाने यांचं सदस्यत्व पुढे 4 दिवस रद्द करण्याला स्थगिती दिली, म्हणून मंगळवारी पुन्हा शुक्रवारी निकाल देण्यासाठी पुन्हा ते पोस्टपॉन केलं आणि अशोक गहलोत सरकारमधील सीपी जोशी जे आहेत सभापती असलेले त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आता याचिका दाखल केलेली आहे। म्हणजे हा जो प्रश्न आहे तो हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आणि म्हणून हा एक वेगळा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि यामध्ये ही पहिलीच घटना असेल की सभापती आपल्या अधिकारासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जातो आहे आणि मग हा संवैधानिक पेच समजून घेण्यासाठी आपल्याला पक्षांतरबंदी विधेयक समजून घ्यावं लागत असते। मग पक्षांतरबंदी विधेयकामध्ये सभापतीला कोणते अधिकार मिळाले, कारण ही दोन्ही पदं संवैधानिक पदं आहेत, कोर्ट हे संविधानाच्या संरक्षणासाठी असते, कायद्याचा अर्थ लावत असते आणि कायदेमंडळ हे कायदे बनवण्यासाठी आहे, म्हणून संविधानामधूनच या दोघांनाही शक्ती प्राप्त होत असतात। हे मग यामध्ये हे आंतरविरोध का निर्माण झाला आणि हा संघर्ष काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आयाराम गयाराम जी प्रवृत्ती आहे, म्हणजे पक्ष दल बदलण्याची जी प्रवृत्ती आहे, ह्याला लगाम लावण्यासाठी आणि लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी
कारण 1967 पासून भारतीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडीचं सरकार आलं आणि या पार्श्वभूमीवर कुठलंही कारण दाखवून सत्तेसाठी मंत्रीपदासाठी या पक्षातली आमदार त्या पक्षात जाऊ लागली आणि मग एक पक्षाचा कार्यक्रम असतो जाहीरनामा असतो आणि जाहीरनाम्याच्या बळावर पक्षात तो उमेदवार निवडून आलेला असतो पण तो म्हणजे मतदारांनी ज्या जाहीरनाम्याला बघून मतदान केलं त्याला काहीच अर्थ राहणार नाही कारण खासदार निवडून आल्यानंतर पक्षासाठी जर तिकडे जाणार असतील तर हा घोडेबाजार थांबला पाहिजे म्हणून 1967 पासून चर्चा चालू होती ह्याला कसं रोखता येईल आणि याला रोखण्यासाठी म्हणून 1985 मध्ये 52वी घटनादुरुस्ती झाली आणि राजीव गांधींनी 52व्या घटनादुरुस्तीमध्ये पक्षांतर बंदी विधेयक पास केलं आणि या विधेयकामध्ये सभापतीला ही अधिकार मिळालेले आहेत. ही अधिकार काय आहेत? तर ही अधिकार अपात्र ठरवण्यासाठी चे अधिकार आहेत. एखादा सदस्य विधानसभेचा त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर स्वइच्छेने तो त्या राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्याचं सदस्यत्व विधानसभेचं रद्द होते किंवा पक्षांनी पक्षादेश काढलेला आहे, व्हीप काढलेला आहे, सभागृहामध्ये कोणाला मतदान करण्यासाठी एक आदेश काढलेला आहे त्याचं जर पालन केलं नाही तर त्याचं ते सदस्यत्व रद्द होते. त्याच्यानंतर जी तिसरी तरतूद आहे अपक्ष सदस्य जो आहे अपक्ष आमदार जो आहे तो जर कुठल्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारत असेल तर त्याचं सदस्यत्व विधानसभेचं सदस्यत्व रद्द होते. त्यानंतर नामनिर्देशित जो आहे तो 6 महिन्यांनी जर आपलं पक्ष सदस्यत्व दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल बदलत असेल तरी सुद्धा त्याचंही सदस्यत्व रद्द होते. यामध्ये अपवाद काय आहेत? तर 2/3 एकदाच जात असतील तर मग त्याच्यावर कारवाई करता येत नाही पक्ष बदल म्हणून पक्षांतरबंदीमध्ये. ही जी तरतूद आहे ती अपवाद म्हणून आहे. यामध्ये सभापती हा तटस्थ असतो निरपेक्ष असतो म्हणून तो सभापती झाल्यानंतर त्यांनीही पक्षाचा जर राजीनामा दिला तरी सुद्धा त्याचं सदस्यत्व रद्द होत नाही. ही अपवाद आहेत. या सगळ्या सुधारणांमध्ये दिनेश गोसावी समितीने सुद्धा काही रिपोर्टिंग केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या पद्धतीने सभापतीला हे अधिकार मिळालेले आहेत. सभापती हे अधिकार वापरत होता पण या काळामध्ये सभापतींनी कुठल्याही कारणाने जर सदस्यत्व रद्द केलं तर त्याबद्दल दाद मागण्याचा अधिकार नव्हता. पण अनेक ठिकाणी सभापती ही त्या पक्षाचीच सदस्य असतात आणि म्हणून ते असा गैरवापर करतात म्हणून मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जात होता. पण 1993 किहो तो होलोहल विरुद्ध ज्याची हू या खटल्यामध्ये न्यायमूर्ती जस्टिस वर्मांनी एक निकाल दिला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हे सुद्धा प्रकरण न्यायालयाच्या पुनर्लोकनाच्या कक्षेमध्ये येते. सभापती हा तटस्थपणेच काम करतो, तो निरपेक्षपणे काम करत नाही असं नाही असं म्हटलं. पण पुढे त्यांनी म्हटलं की हे सगळं प्रकरण सभापतीचा अधिकार हा न्यायालयीन कक्षेमध्ये येतो आणि म्हणून मग त्या बेसवर न्यायालयाला हा अधिकार मिळाला. न्यायालय याच्या सुद्धा अधिकार कक्षेमध्ये काम करायला लागलं. पण आता प्रश्न हा आहे की सचिन पायलटचं सदस्यत्व विधानसभेच्या सभापतींनी रद्द केलेलं नाही, फक्त रद्द का करू नये अशी नोटीस दिलेली आहे आणि असं असताना सचिन पायलटनी हायकोर्टामध्ये अपील केली. मुळात त्याचं सदस्यत्व ह्यांनी रद्द केल्यानंतर तो जायला पाहिजे होता असंही म्हणणं आहे. पण सचिन पायलट असं म्हणतो आहे की जे मी वर्तन केलंय ते वर्तन पक्षाच्या विरोधामध्ये मी काही बोललेलो नाही, पक्षाचा कुठलाही आदेश मी उल्लंघन केलेला नाही आणि सभागृहाच्या बाहेरच्या वर्तनासाठी सभापतीला माझं सदस्यत्व रद्द करता येते काय आणि पक्षामधल्या भूमिकेसाठी पक्षश्रेष्ठीचं लक्ष एखाद्या भूमिकेकडे वळून घेणं असेल किंवा पक्षाचे विरोधी मत मांडणं असेल आणि आपण जाहीरनाम्यामध्ये जो प्रोग्राम दिला आहे त्यानुसार काम करण्यासाठी म्हणून हे करणं हे स्वातंत्र्य सदस्याला नाही काय असा प्रश्न त्या पक्षातल्या वीरेंद्र सिंगनी ट्विटरवरून उपस्थित केलेला आहे. आणि मग यासाठी तो हायकोर्टात गेला होता. आता सभापतींनी तरी थांबायला पाहिजे होतं. अशोक गहलोत आणि सीपी जोशी ह्यांनी थांबलं असतं, हायकोर्ट काय निकाल देते हे पाहिलं असतं तर हे झालं असतं. पण हायकोर्टाच्या निकालापर्यंत वाट न पाहता यांनी गडबड केली असं मला वाटतं आणि ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये आता गेल्यामुळे काय झालं, सचिन पायलट बाजूला राहिलेला आहे आणि आता संसद म्हणजे विधानसभा म्हणजे कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये कोण श्रेष्ठ आहे असा तो वाद सुरू झालेला आहे. का आमच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हायकोर्टाला आहे का अशी त्यांनी तिकडे अपील केलेली आहे आणि यामध्ये आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते हे आपल्याला पाहायचं आहे. सुप्रीम कोर्ट जोशींचं खरं आहे म्हणते का सचिन पायलटचं खरं आहे म्हणते, कारण आपण पाहतो की अशा घटना मागं कर्नाटकमध्ये घडलेली आहे. 2011 कर्नाटक गव्हर्नमेंटनी भाजपच्या 11 सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं आणि सभापतींनी रद्द केलेल्या या ह्याच्यानुसार हायकोर्टाने सुद्धा त्याचं बरोबर आहे म्हणून सदस्यत्व रद्द केलं होतं. मग
भाजपने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि तेव्हा जस्टिस कबीरनी त्या विरोधामध्ये निकाल दिला आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करणं हे चुकीचं आहे असं ठरवून त्यांचं सदस्यत्व अबाधित राहिलं. म्हणजे अशा अनेक घटना अनेक राज्यांमध्ये घडलेल्या आहेत. सोमनाथ चटर्जींनी सुद्धा सभापतीच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही अशी भूमिका घेतलेली होती आणि म्हणून न्यायालयाने सुद्धा अनेक निकालामध्ये सांगितलं आहे की आम्ही त्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण त्यांनी सदस्यत्व रद्द केल्यानंतर ती प्रक्रिया बरोबर आहे का नाही हे पाहण्याचं काम न्यायालयीन पुनर्वलोकनामध्ये येत असते आणि म्हणून ते झालं असतं. पण आता काय पेच झालेलं आहे, इथं दर याचं सदस्यत्वही रद्द केलेलं नाही तरी सुद्धा हा म्हणजे बाहेरच्या वर्तनावर यांनी माझं सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका घेतलेली आहे ही गैर आहे म्हणून तो हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि यांनी मग हायकोर्टाचं न मानता त्याचं सदस्यत्व रद्द करून टाकलं ते चाललं असतं. पण ते सुद्धा सीपी जोशीने केलेलं नाही. दुसरीकडे राजस्थानच्या राजकारणामध्ये बोलताना असं म्हटलं जात होतं की सीपी जोशी आणि अशोक गहलोत या दोघांमध्ये मतभेद आहे, जुनं वैर आहे. कारण 2008 सीपी जोशी प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांच्याच गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार होती. पण ते एका मताने पडले आणि एका मताने पडले या ह्याच्याखाली त्यांचं ते पद गेलं. त्यांनी रिकाउंटिंग पुन्हा केलं होतं पण ते हे झालं नाही असं ते त्यांचं जुनं वैर आहे आणि त्यामुळं सीपी जोशीच गहलोतांना साथ देणार नाहीत आणि मग त्यामुळं हे सरकार कोसळेल असं ते हे होतं. पण सचिन पायलटने सुद्धा मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये येण्याची एक पायवाट त्यांनी जपून ठेवलेलीच आहे आणि काँग्रेसने सुद्धा त्याची ही सगळी पदं काढून घेतलेली आहेत. आता तिथलं गणित जर बघितलं, मध्य प्रदेशमध्ये जे ज्योतिरादित्य शिंदेना घेऊन सरकार पलटवता आलं भाजपला, पण इथं भाजपला दुसरं काही वापरता येत नाही. भाजपने ईडीची नोटीस दिलेली आहे, जसं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वेळेस शरद पवारांनी दिली होती. आता काय झालं, पुन्हा ईडी आली नाही किंवा त्याच्या अगोदरही भाजपचं सरकार असताना ईडीची नोटीस देऊन चौकशा झाल्या नाहीत. पण म्हणजे एका अर्थाने भीती दाखवून कुठलंही सरकार पाडणे हे सगळे प्रकार भाजप करते आहे. पण हे भाजपच करते आहे असं नाही, ह्या सगळ्या वाटा काँग्रेसनीच त्यांच्या काळामध्ये पाडून दिलेल्या आहेत आणि म्हणून काँग्रेसनी सुद्धा अनेक वेळेस या अधिकारांचा गैरवापर केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि मग राजस्थान मधलं हे जे राजकारण आहे, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये भाजपेतर सरकार कसं गैरवापर करून काढता येईल, कारण काँग्रेसनी सुद्धा 356 प्रचंड वेळेस दुरुपयोग केला होता. आता 356 नाही पण राज्यपालाला हाताशी धरून, कारण आपण कर्नाटकामधलं नाट्य पाहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचं टेबल 4:15 लागला आणि सुप्रीम कोर्टाने येदियुरप्पाचं हे सगळं जे नाट्य आहे ते लाईव्ह टेलिकास्ट करा असं म्हटलं होतं आणि मग त्यामधून हे लक्षात येते की हे काय चालू आहे. आता आपल्यासमोर हा प्रश्न आहे की सचिन पायलट जे म्हणतो आहे ते कायदेशीर बरोबर आहे, कारण या पक्षांतरबंदी कायद्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की पक्षांतरबंदी कायद्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याने काही सदस्यत्व स्वइच्छेने राजीनामा दिलेला नाही आणि सभागृहामध्ये पक्षाने काढलेला व्हीपही मोडला नाही, तो फक्त बैठकीला उपस्थित नव्हता आणि बैठकीला उपस्थित नाही म्हणून सभापतीला त्याचं सदस्यत्व रद्द करता येते का, हा तो प्रश्न आहे. आता तो प्रश्न बाजूला राहिलेला आणि संसद आणि न्यायालय यामध्ये ते संघर्ष सुरू झालेला आहे आणि आपण पाहतो की आपल्याकडे संसद न्यायालय संघर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा संसद किंवा न्यायालय हे दोन्ही श्रेष्ठ नाही तर आपल्या इथं संविधान श्रेष्ठ आहे. आणि मग या संदर्भामध्ये 1967 गोलकनाथ खटल्यामध्ये, 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये नानी पालकीवालांनी खूप मोठी डिबेट केली. तेव्हा सगळीकडे चर्चा होती की नानी पालकीवाला किती मोठे कायदेतज्ञ आहेत म्हणून. पण त्या काळामध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांनी या संदर्भात एक विधान केलं आहे, ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. समाज मनमध्ये त्यांनी हे मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की न्यायालय आणि संसद हे दोन मस्तीने धुंद असलेली रेडे आहेत आणि या रेड्याच्या टकरीमध्ये कोण जिंकते आणि कोण हरते हे महत्वाचं नाही, पण यांच्या ह्या सगळ्या टकरीमध्ये सामान्य माणूस चिरडला जातो. कारण रेड्याच्या पायाकडे कोणाचं लक्ष नसते पण त्याखाली जी जमीन चिरडली जाते त्यामध्ये लवलवणारं कवळं पातं जे चिरडलं जातं त्याप्रमाणे जनता भरडली जाते आहे. कारण न्यायालयामध्ये एवढे खटले प्रलंबित आहेत, आज एक निकाल आला की तो 35 निकाल लागलेला आहे. म्हणजे न्यायाला उशीर हा अन्यायच असतो. आणि मग अशा सगळ्या काळामध्ये सरकारने जर असे उद्योग केले तर त्यातून जे प्रसंग निर्माण होतात, सरकारने जनतेचं कार्य करायचं सोडून जर अशा पद्धतीने सत्ता संघर्षामध्ये स्वतःला गुंतून घेतलं, कारण हा एक घोडेबाजार आहे आणि हा घोडेबाजार जर 2/3 सदस्य गेली की तो फुल बाजारामध्ये रुपांतरित होतो. कारण पक्षांतरबंदी विधेयकांनी आपल्याला हे पक्षांतर रोखण्यामध्ये यश आलेलं नाही, कारण मोठ्या प्रमाणात हे व्हायला लागलं. कारण अगोदर पक्षांतरबंदी कायद्यामध्ये 1/3 होते, ते आपण 91 घटनादुरुस्तीने
2003 मध्ये त्याचं 2/3 केलं, म्हणजे पण फार काही फरक पडला नाही मोठ्या प्रमाणात, कारण सगळ्याच पक्षातल्या सदस्यांना राजकारणामध्ये ही सगळं आघाडी करून सरकार आणण्यासाठी हे सोयीचं वाटत असते आणि म्हणून ते सरकार करत असतात. पण आता प्रश्न हा आहे की काही घडलेलंच नसताना, म्हणजे सभापतीने आपला अधिकार वापरून यांचं सदस्यत्व रद्द केलं असतं तर कोर्टाला निकाल दिला असता. पण हा एक देशातला आता नवीनच पेच प्रसंग आहे की यांनी अधिकारही वापरलेला नाही आणि न्यायालयांनी यांना त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी 4 दिवस स्थगिती दे अशी विनंती वजा नोटीस दिलेली आहे. तर या नोटीसीवर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाणं म्हणजे आमचे हक्क काय आहेत, कारण कलम 191 मध्ये सरळ सरळ यांची हक्क दिलेली आहेत. कारण 52व्या घटनादृष्टीने कलम 101, कलम 102, कलम 190 व 195 मध्ये बदल करण्यात आला आणि संविधानामध्ये 10वं परिशिष्ट जोडण्यात आलं आणि 10व्या परिशिष्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कारण आणि हे हक्क सभापतीचे हक्क वेगळे आणि न्यायालयाचे हक्क वेगळे हे डिफाईन झालेलं आहे. पण इथं हे अशा पद्धतीचं राजकारण होते आणि असे पेच प्रसंग जेव्हा निर्माण होतात, अनेक राज्यांमध्ये हे झालेली आहेत, अनेक ठिकाणी कायदे मंडळ यामध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हा हा संघर्ष आपण समजून घ्यावा लागतो, आपण त्याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक असते. आणि म्हणून आज हायकोर्ट काय निकाल देईल आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाला हस्तक्षेप न करण्याबद्दल निकाल देईल का काय, याबद्दल लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. उद्या निकाल येणार आहे, आज आपल्याला काही सांगता येत नाही. पण 85च्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार सचिन पायलट बरोबर आहेत आणि यांनी अधिकार न वापरता सदस्यत्व रद्द न करता सुप्रीम कोर्टामध्ये जाणं, यामुळे ह्या केसमध्ये जर सुप्रीम कोर्टाने अशोक गहलोतांचं हे रद्द केलं तर अशोक गहलोतांची जादू चालणार नाही की काय, आणि मग भाजप सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत आणि इथं जर बंड झालेलं आहे, अध्यक्षपदही गेलेलं आहे, उपमुख्यमंत्रीपदही गेलेलं आहे, तेव्हा सचिन पायलटांचं विमान हवेमध्येच उडत राहील की काय, अशी सगळी द्वंद्वात्मक परिस्थिती आहे. पाहू आपण उद्या काय होते ते. आज आपण इथं थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.